नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कागणे सर यांच्या इंग्लिश गुरुजी या चॅनलमध्ये आपले स्वागत. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 11 इंग्रजीचा युनिट 1.5 मिसेस ॲडिस हा लेसन पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकमध्ये जर प्रस्तावना बघितली तर मिसेस ॲडिज ह्या अतिशय नामांकित अशा प्रकारचे कॅरेक्टर या स्टोरीमध्ये दिलेलं आहे. यामध्ये लेखिका शिला काय स्मिथ ह्या इंग्लंडच्या नामांकित अशा प्रकारच्या कादंबरीकार आणि कवयित्री. त्यांनी आपल्या वेगवेगळ्या अशा प्रकारच्या कादंबरींमध्ये उत्तुंग भरारी घेणारं व्यक्तिमत्व मिसेस ॲडिजचं वर्णन केलेलं आहे. मुळामध्ये मिसेस ॲडिज ही जी स्टोरी आहे, हे जे कथानक आहे, या कथानकामध्ये मिसेस ॲडिज ह्या अतिशय आनंदी अशा प्रकारच्या एक व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या दारावरती एक व्यक्ती येत असतो. ती व्यक्ती त्यांनी त्या व्यक्तीला लपवून ठेवलेला आहे, कारण त्या व्यक्तीच्या पाठीमागे काही लोक लागलेले आहेत आणि म्हणून यासाठी ती या संबंधित व्यक्तीला, ज्या व्यक्तीचं नाव पीटर क्राउच आहे, तिला त्या लपवून ठेवतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की मिसेस ॲडिज यांनी जी पीटर क्राउच नावाची व्यक्ती आहे त्या व्यक्तीला इथं लपवून ठेवलं, एक. त्यानंतर मिसेस ॲडिज ह्या कोणत्या भागामध्ये राहतात, दोन. आणि तिसरा जर भाग या ठिकाणी पाहिला तर मिसेस ॲडिजने त्या संबंधित व्यक्तीला, म्हणजेच पीटर क्राउचला, बाहेर पळून जाण्यासाठी पैसेसुद्धा दिले होते, कारण त्या अतिशय सुस्वभावी महिला होत्या, आनंदी महिला होत्या आणि सतत कामामध्ये मग्न राहणाऱ्या महिला होत्या. हे तीन मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तसं जर पाहिलं तर मिसेस ॲडिज ही जी काही स्टोरी आहे, ही स्टोरी दोन भागांमध्ये विभागलेली आहे. त्यापैकी आज पहिला भाग आपण पाहणार आहोत, म्हणजेच आपण जे तीन मुद्दे म्हटलेले आहे. पहिला भाग कोणता आहे? तो पहिला भाग अशा प्रकारचा आहे, द फर्स्ट पार्ट ऑफ द स्टोरी इज नथिंग बट टू गिव अ शेल्टर टू अ यंग मॅन पीटर क्राउच. पीटर क्राउचला या ठिकाणी शेल्टर दिल्या जात असतं, म्हणजे त्या ठिकाणी राहण्यासाठी त्याला जागा दिल्या जात असते. आणि दुसरा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, कारण पीटर क्राउचला का ठेवलेलं होतं घरामध्ये, त्यानंतर त्याच्या पाठीमागे कोण लागलं होतं आणि पीटर क्राउचने कुणाचा तरी वध केलेला होता, तो वध केलेला व्यक्ती कोण आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथे थोडक्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपण विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आधी आपण इंग्रजीचं पुस्तक काढूयात. 11 वर्गाचं इंग्रजीचं पुस्तक जर काढलं तर पेज नंबर 44 तुम्हाला ही स्टोरी सुरू झालेली दिसेल. या ठिकाणी पेज नंबर 44 पाहत असताना, इन द नॉर्थ ईस्ट ससेक्स अ ग्रेट टंग ऑफ लँड रन्स इन टू केंट. इट इज अ लँड ऑफ वूड्स अँड द ओल्डर हॅमर वूड ऑफ ससेक्स आयर्न इंडस्ट्री अँड अमॉंग द वूड्स ग्लिम टू द हॅमर पॉन्ड्स. तसं जर पाहिलं तर ही महिला कुठे राहत होते, आपण पहिला मुद्दा म्हटलं होतं, इंग्लंडमध्ये ससेक्सच्या बाजूला एक लांबलचक अशा प्रकारची जमीन आहे, पट्टा आहे, हा संपूर्ण जंगलाचा भाग आहे. चहूबाजूनं ससेक्सच्या पोलाद उद्योगाचे पूर्वीच्या काळातला हातोडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या हॅमरवूड जंगलसुद्धा आणि मधोमध चमकणारे एक तलावसुद्धा आहे, एक तळंसुद्धा आहे. आणि अशा इतक्या घनदाट असलेल्या जंगलाच्या बाजूला, त्यामुळे मिसेस ॲडिजच्या झोपडीवरून जाणारा जो काही रस्ता आहे तो शेताच्या बऱ्याच अलीकडे काळोखात बुडून जात असतो. मिसेस ॲडिज कॉटेज
इथं जे मिसेस अडीजचं कॉटेज जे म्हटलेले घर आहे, लॉंग बिफोर द फील्ड बियॉन्ड, आणि तो रस्ता त्याच्या घराच्या बाजूने जातो. दॅट नाईट देअर वॉज अ ट्विलाईट अँड नो मून, ओनली अ फ्यू प्रिक्स ऑफ फायर इन द ब्लॅक स्काय अबव द ट्रीज. आणि म्हणून विशेष जर तसं पाहिलं तर पूर्णपणे काळोखी रात्र होती, काही चांदण्या आकाशात चमकत होत्या आणि फारच कमी प्रमाणामध्ये प्रिक ऑफ स्टार म्हटलेलं आहे फायर, फार कमी चांदण्या आकाशात दिसत होत्या. बट व्हॉट द डार्कनेस हिड द सायलेन्स रिव्हील, आणि त्या काळोख्या अंधारामध्ये पूर्णपणे शांतता पसरली होती, रिव्हील मीन्स पसरली असणे. इन द अब्सोल्युट स्टिलनेस ऑफ द नाईट, वाईल्डलेस अँड क्लिअर, एव्हरी साऊंड वॉज डिस्टिंक्ट इन्सेंटिफाईड. आणि तसं जर पाहिलं तर एक स्मशान शांतता पसरलेली असल्यामुळे त्या काळोखामध्ये लहान सहानसुद्धा आवाज अगदी कानावरती पडत होता, डिस्टिंक आणि क्लिअर लक्षात येत होता. द डिस्टिंक बार्क ऑफ द डॉग ॲट डेलमॉडेन साऊंडेड क्लोज ॲट द हँड, अँड द मॅन हू वॉक ऑन द रोड कुड हिअर द इकोज ऑफ हिज ओन फुटस्टेप फॉलोईंग हिम लाईक अ नेल. आणि डेलमॉडोन नावाचं एक जे काही बाजूला खेडं होतं त्या खेड्यातमधून सुद्धा येणारा आवाज या ठिकाणी इथपर्यंत येत होता, कानावरती पडत होता. क्लिअरली जो कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज होता, बार्किंग ऑफ द डॉग, आणि तो क्लिअरली अंगावर कानावरती पडत होता. आणि कुणीतरी चालत येतो याचे प्रतिध्वनी, इको मीन्स प्रतिध्वनीसुद्धा कानावरती पडत होती स्पष्टपणे. एव्हरी नाऊ अँड देन ही मेड अन एफर्ट टू गो मोर क्वाइटली, बट द रोड साईड वॉज अ मास ऑफ द थॉर्न अँड देअर क्रॅकलिंग अँड रसलिंग वेअर नियरली ॲज लाऊड ॲज द थर्ड ऑफ हिज फीट द रोड बोस बिसाईड दे मेड हिम गो स्लोली अँड ही हॅड नो टाईम फॉर दॅट. एव्हरी नाव अँड देन थोड्या थोड्या वेळाने, काही वेळाने शांतता पसरलेली असतानासुद्धा रस्त्यावरती जे काट्याने माकलेला तो रस्ता होता, मास ऑफ थॉर्न्स, आणि त्यावरती थोडं थोडं काहीतरी क्रॅकलिंग म्हणजे चटचट आवाजाने, रसलिंग म्हणजे सळसळ करण्याचा आवाजाने काहीतरी चलत होतं, कोणाचतरी पाय त्या ठिकाणी पायाचा आवाज या ठिकाणी येत होता. वेन ही केम मिसेस ॲडीज कॉटेज ही पॉज्ड अ मोमेंट, ओनली अ स्मॉल पॅच ऑफ द ग्रास ले बिटवीन इट अँड रोड, ही लुक ॲट द लाईटेड अनसर्टन विंडो. आणि कुणीतरी जवळ त्या कॉटेजच्या आलेलं होतं मिसेस ॲडीजच्या, थोडा वेळ ते थांबतं आणि पुन्हा पुढे जात असतं. तेवढ्या वेळेला त्या अनकर्टन एक खिडकी जी होती तिला पडदा लावलेला नव्हता, त्याने थोडंसं डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला, मध्ये लाईट दिसत होता. ही कुड सी मिसेस ॲडीज स्टूपिंग ओव्हर द फायर टेकिंग सम पॉट कॅटल ऑफ कॅटल इट, ही हेजिटेटेड अँड सीम टू वॉन्डर. ही वॉज अ बिग हेवी वर्कमॅन नॉट सक्सेसफुल जजिंग बाय द पॉवर्टी ऑफ हिज अपिअरन्स. आणि तसं जर पाहिलं तर त्याने मिसेस ॲडीजला बघितलेलं होतं, मिसेस ॲडीज ज्या काही होत्या हातामध्ये एक केटल घेतलेली होती, बाजूला विस्तव पेटवलेला होता आणि त्या पेटवलेल्या विस्तवावरती केटल तिने धरलेली होती. त्या माणसाने एक हो नाही करत, हेजिटेट मीन्स हो नाही करत डोकावून पाहिलं तर मिसेस ॲडीज दिसत होत्या. आणि तो जो पर्सन होता तो अतिशय धिपाड अशा प्रकारचा होता, कष्टकरी होता, परंतु नॉट सक्सेसफुल यशस्वी झालेला नव्हता. आणि तो विशेष करून म्हणजे स्पष्टपणे दिसत होतं की तो दारिद्र्यात खितपत पडलेला होता. फॉर अ मोमेंट ही हॅड ॲज इफ ही वूड ओपन द विंडो, देन ही चेंज हिज माइंड अँड वेंट टू द डोअर इन्स्टेड, अँड ही डीड नॉट नॉक बट वॉक स्ट्रेट इन. आणि तो खिडकी उघडावी या दरम्यान या विचारावरती आला होता, परंतु खिडकी न उघडता थोडासा तो पुढे जात असतो, दरवाजाजवळ जातो न जातो तेवढ्यातच द वुमन ॲट द फायर टर्न क्विकली राऊंड अँड व्हॉट यू पीटर क्रॉक सेड आय डिडंट हिअर यू नॉक. तेवढ्यातच त्याचा पाऊल दरवाजाजवळ येतो आहे हे लक्षात घेऊन मिसेस ॲडीजनं ते दार उघडलं आणि पीटर क्रॉच तू तर दरवाजावरती आवाजही सुद्धा दिला नाही. आय डिडंट नॉक मॅम, आय डिडंट यू एनीबडी टू हिअर, आणि मी आवाज दिला नाही मॅडम, आणि मला तुम्हाला कुठला आवाज ऐकायचा नव्हता, ऐकवायचा नव्हता. हाऊ इज दॅट, तू इथे कसं काय आलास? आय एम इन ट्रबल, हीज हँड्स वेअर सेकिंग अ लिटल, व्हॉट हॅव यू डन. आणि तो घाबरतो, मॅडम मी खूप त्रासामध्ये आहे, मी खूप घाबरलेलो आहे, माझे हातपाय थरथरत आहेत. नेमकं काय झालं मिसेस ॲडीज विचारतात. आय शॉट अ मॅन मिसेस ॲडीज, मी एका माणसाला मारलं मिसेस ॲडीज म्हणतात. यू तू? यस आय शॉट हिम, हो मी त्या माणसाला मारलं. यू किल्ड हिम? आय डोंट नो, तू मारलं त्याला?
मिसेस ॲडी म्हणतात मला हे माहिती नाही कोण होता तो माणूस. फॉर अ मोमेंट देअर वॉज अ सायलेन्स इन द स्मॉल स्टफी किचन. देन ही केटल बॉल्ड ओव्हर अँड मिसेस ॲडी इज मेकॅनिकली पुट इट आयट साईड ऑन ऑफ द फायर. आणि थोडा वेळ स्मशान शांतता पसरली. कोणीही बोलत नव्हतं. मिसेस ॲडीज ह्या किचनकडे गेल्या. आपल्या हातातली केटली जी काही ती थोडीशी बाजूला ठेवली आणि मिसेस ॲडीज त्या विस्तवाच्या जवळ जी शेकण्यासाठी विस्तव केलेला होता त्याच्याजवळ जाऊन बसतात. शी वॉज अ स्मॉल दे थिन वुमन विथ अ ब्राऊन हार्ड फेस ऑन विच द स्किन हॅड अ ड्राईड अँड इनोबरेबल स्मॉल हेअर लाईक रिंकल्स. आणि ती जी काही महिला होती त्या महिलेचं मिसेस ॲडीजचं वर्णन या ठिकाणी लेखकाने केलेलं आहे. अतिशय दुबली पतली थोडीशी उंचीने कमी असलेली महिला होती. चेहरा अतिशय टणक झालेला आणि चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या केसासारख्या सुरकुत्या त्या हेअर लाईक इनोबरेबल असंख्य अशा प्रकारच्या सुरकुत्या होत्या. शी वॉज प्रॉबेबली नॉट मोर दॅन 42 बट लाईफ ट्रीट सम वुमन हार्ड इन ॲग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट ऑफ सक्सेस अँड मिसेस ॲडीज लाईफ हॅड बीन हार्डर दॅन द मोस्ट. ॲक्च्युली एक साधारणपणे 40-42 वय होतं त्या महिलेचं, परंतु त्या जास्त वयस्कर दिसत होत्या. कारण इंग्लंडमध्ये ससेक्स जी काही एरिया होता, जो काही जिल्हा होता, त्या जिल्ह्यामध्ये शेतीकाम करावं लागत होतं आणि त्याच्यामुळे तिला अतिशय कणखर काम करावं लागत होतं आणि शेतामुळे कदाचित तिचं वय वाटत होतं. वॉट डू यू वॉन्ट टू मी टू डू फॉर यू पीटर क्राउच, सी सेड अ लिटल शोअरली. आणि तिने सहजतेने विचारलं की मी तुझ्यासाठी काय करू शकते.